एकदा एकच नदीच्या पतीला भांडू लागलं आणि काय आहे ना, प्रेमाचं भांडण असलं पाहिजे. मला वाटतं घरात वातावरण खेळत राहावं याच्यासाठी 8 दिवसातून एकदा तरी भांडण झालंच पाहिजे. 8 दिवसातून एकदा तरी भांडण झालं पाहिजे. आमची इतकी इच्छा असते भांडायची पण आम्हाला योगच येत नाही भांडायची. कीर्तनाने कधी एवढे थकलेले असतात ते बोलू लागले तर मी रिस्पॉन्स देते, मी बोलू लागले तर ती रिस्पॉन्स देते. 8 दिवसातून एकदा तरी घरात भांडण झालंच पाहिजे. त्याशिवाय वातावरण प्रेशर आहे. या भांडत नसेल पुरुष मंडळी तुम्ही भांडायचे, हे भांडत नसेल तर पण तुम्ही भांडायचे. अशी चेष्टा करायची बायकोची 8 दिवसातून एकदा. चेष्टा अशी करायची भांडणं झाली पाहिजे, रट्टे खायची पाळली पाहिजे, भांडणं जिरवता आली पाहिजे. एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली की केस माझे विणी तुझ्या नावाचे, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, नाक माझं नख तुझ्या नावाचे, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचे, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा, दर्शन घेते मी आशीर्वाद मात्र मिळतो तुला, माझ्याकडे सगळं माझा असताना अधिकार मात्र तुझा, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. आम्ही इथे पुरावे निषेधार्थी देऊ शकतो की आम्ही सौभाग्यवती आहोत, आमच्याकडे लायसन, आमच्याकडे पुरावे. पुरुष मंडळी इमानदारपणे सांगाकडे देवाच्या दारात लबाडपणा करायचा. काय पुरावा आहे तुमच्याकडे, तुम्ही लग्न झाले बोला, लग्न झाले तुमच्याकडे काही पुरावा आहे. आमच्या एवढा जेवढा त्याग आहे आमचा तेवढा तुमचा त्याग आहे नाही. आजपासून घरी गेल्यानंतर कोणीही आपल्या बायकोचा 4 चौघात अपमान करायचा अजिबात, अजिबात अपमान करायचा, अपमान करायचा. गणेशजीजू म्हणतात म्हणजे सर्वांच्या वतीनं ते म्हणलेत असे, म्हणजे आतापर्यंत पुरुष मंडळी तुम्ही आमचा अपमान करीत होता हे तरी सिद्ध झाले. आजपासून महिला मंडळीचा अपमान करायचा नाही तर तिचं कौतुक करायचं, कौतुक. घरी गेल्यानंतर ज्या घरच्या प्रसादाचं कौतुक होत त्या घरी महिला अजिबात आजारीच पडणार असा आमचा हजारी कौतुक झालं पाहिजे. महिला मंडळी 4 कौतुकाचे शब्द जर तुम्ही दिले ना आयुष्यात तिला काही येण्याचे. बायकोने नवऱ्याचं वर्णन करावं, नवऱ्याने बायकोचं वर्णन करावं, आयुष्याची अर्जंती सगळे सोडून गजेंद्राला पण बायको नाही सोडली. बायका सगळ्यांनी सोळशे फूट केली, हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. नकराने जत्रा मारावा, दणादण हत्तीच्या झुंडीच्या झुंडी खाली पडावे. आता बायका सुद्धा त्रस्त झाल्या, बायकांनी सोंडारी कमी केली आणि अमाताऱ्याच्या नादी लागून मातीत जावं लागलं आपल्याला म्हणे आयुष्यभर अमाताऱ्याच्या नादी लागून नाही राहायचं आपल्याला. आपल्याला लेकरं बाळ मोठाले करायचे, नातवंड अंगा खांद्यावर खेळायचे, त्यांचे लग्न पाहायचे, त्यांचे बारसे करायचे. त्या सगळ्या माथाऱ्यांना बायकांनी सोंडारी कामे केल्या आणि हत्तीला सांगितले स्वामी आम्ही फार प्रयत्न केला पण आता तुम्ही आणि तुमचं नशीब, जगले तर जगा, वाचले तर वाचा. पिकलेलं पाणी कधीतरी गळत लग्नाची तिच्यासाठी नको त्या खटापटी तुम्ही आयुष्यभर केल्या पण ज्यावेळी मातारपण होतं ना माई बाप, लेकर मोठाले झाले, घरात सोनं आल्या, 2-4 नातू जर झाले ना ती म्हातारी काय म्हणते माहिती कोराला, बाळू बाळू गिळायचा टाइम झाला, गिळायचा. म्हातार कुणीकडे गेलं, कुणीकडे उधळलं, अजून पत्ता नाही त्याचा, दिसलं तर घरी पाठवून दे. पण आला बोला ना, कुणाला कुणाला कोणाला कोणाला. बरं तुम्ही म्हातारी ही काय 16 वर्षाची तरुणी आता तुम्ही म्हातारी म्हणजे म्हातारीची कोण असती. घरात सुना आल्या आणि नातवंड सुना लेखा देत आपल्या माणसाचा अपमान कधी करून. आता अगोदर बोलली तुमची बाजू दोन, आता बोलते त्यांची बाजू दोन. घरात सुना लेखा देत आपल्या बायकोचा अपमान कधी करून. विनंती तुम्हाला, घरात सुना लेखा देत आणि नातवंडा देत आपल्या सौभाग्याचा अपमान कधी करून.